बेसिकली रिलेशन्सची गोष्ट सांगायला खूप मजा येते, कारण का कुठेतरी ती प्रत्येक माणसाला बघायची असते, प्रत्येक माणसाला असोसिएट करते, प्रत्येक माणसाला आपली आपलीशी वाटते आणि त्याच्यातून जनरेट होणारा बज असतो ते मल्टिप्लाय करत जातो. माझा 6वा चित्रपट आहे आणि 6 वेळा वेगवेगळे जॉनर्स हँडल केलेले. पहिल्यांदा मृगजळ होता, तो सायको थ्रिलर होता. एकदा धोबी पछाड कम्प्लीट कॉमेडी होता. मग गैर आला, तो थ्रिलर होता, सस्पेन्स थ्रिलर. मुंबई पुणे मुंबई रोमॅन्टिक ब्लॅक कॉमेडी बदाम राणी गुलामचोर. आणि ही सुदैवाने सगळ्याच चित्रपटात ह्युमन रिलेशन्स खूप स्ट्रॉंगली बॉन्डेड होते. मला असं वाटतं थोडासा कम्फर्ट झोन आहे माझा ह्युमन रिलेशन्सवर काम करायचा. त्यातले थोडेशा बिटवीन द लाईन्स मला थोडेसे पटकन कळतात असं वाटतं मला. आणि त्या ह्युमन रिलेशन्सवर, मॅन वुमन रिलेशनवर काम करायला मला खूप आवडतं, त्यांची गोष्ट सांगायला खूप आवडते. पण प्रत्येक वेळी मी काहीतरी एक वेगळा सब्जेक्ट सांगीन ह्याची मी काळजी घेतो, कारण जसं आपल्याला प्रत्येक वेळी वेगळं पुस्तक वाचावं असं वाटतं, त्याचप्रमाणे गोष्ट सांगताना मलासुद्धा एक वेगळं नवीन झोन असेल, चॅलेंज असेल, तर ते डेफिनेटली आवडतं. नाहीतर मलासुद्धा वाईट वाटेल टाईप का झालो मी, तर की हां अशाच पद्धतीच्या गोष्टी सांगतो. त्यामुळे येस, ह्युमन रिलेशन्स, ह्युमन बॉन्डिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मी ॲज अ स्टोरी टेलर गोष्ट सांगायला. आणि त्यात होणाऱ्या गमती, म्हणजे गुंतदार हृदयामध्ये सुद्धा मी तेच केलं होतं, की काही वर्षांपूर्वी माझी एक मालिका आली होती किनारा नावाची, ज्यात विनय आपटे, प्रदीप पुरणकर आणि रेशम टिपणीस होते. तोसुद्धा तीसुद्धा ह्युमन रिलेशन्सवरचीच मालिका होती. त्यामुळे कुठेतरी तो माझा स्टोरी टेलिंगचा कम्फर्ट झोन आहे असं मला खूप वाटतं.